करा सुरू सर। नमस्कार, सर्व हवामान प्रेमींचं आजच्या मीटिंग मध्ये स्वागत आहे. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज श्री जीवन प्रकाश कुलकर्णी जॉईन झालेले आहेत. आजच्या मीटिंगचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो आपण सगळ्यांनी मिळून ठरवलेला आहे, म्हणजे वेदर स्टेशन म्हणून मिळणारा डेटा. आणि जवळजवळ 1.5-2 वर्षाचा काळ उलटला आहे आणि बराचसा डेटा गोळा झालेला आहे. त्या डेटाचं अनालिसिस कसं करायचं, काय करायचं? तर आवाज गेला तुमचा, आता यांचा रबडे सरांचा। मी ऐकतोय. त्याच्यापासून मिळणारी आहे त्याचं अनालिसिस, नंतर हे जे वेदर स्टेशन आपण केलंय त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं, तर विद्यार्थी हवामान दूत व्हावेत आणि त्याचं ऑलरेडी जीवन प्रकाश कुलकर्णींनी पुस्तकही लिहिले त्याच्यावरती, त्यामुळे ते हवामान दूत होण्यासाठी त्यांना काय काय इन्फॉर्मेशन द्यावी लागेल आणि या इन्फॉर्मेशनचं अनालिसिस करून ते घरच्या शेतकऱ्यांना म्हणजे आई वडिलांना कसं काय इनपुट देतील याविषयी आपण उहापोह करणार आहोत. आणि आज हवामान केंद्राचा मेंटेनन्स या विषयावरती राकेश नलावडे आणि अतुल कुलकर्णी आपल्याशी बोलणार आहेत आणि मग शंका समाधान. प्रथम आपण श्री जीवन प्रकाश कुलकर्णी यांचं सादरीकरण बघूया. तेव्हा फारसा वेळ न दवडता मी अतुल जीवन प्रकाश कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सादरीकरण सुरू करावं. सर्वांनी आपापले माईक आणि व्हिडिओ म्यूट करावेत. सुरू करतो. नमस्कार, धन्यवाद रबडे. आणि तुम्ही मला 2 मिनटं अगोदर सांगा, 10 मिनिटाचीच वेळ आहे, तर मी माझं सादरीकरण तर करीनच, पण त्यावर या आपण दिलेल्या मुद्द्यावरचीच मी चर्चा करणार आहे. पहिला जो आपला मुद्दा आहे डेटा अनालिसिस, आपण 2 वर्ष ही ऑटोमॅटिक वेदर स्टेशन बसवलेली आहेत आणि त्यावरून खूप माहिती गोळा केलेली आहे, तर त्याचा आपण फायदा काय, शेतकऱ्यांसाठी फायदा काय आणि मुलांच्या जागृती किती कितपत झाली हा महत्त्वाचा भाग आहे. तर आता आपण या डिसेंबरमध्ये आहे, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या विंटर मंथ आहे, तर विंटर मंथमध्ये वेदर जे आपल्याला नमस्कार पाकडकर सर आणि बाकीचे राकेश आणि मकरंद, तर मी सांगत होतो की आता आपण विंटर सीझनमध्ये आहे, तर विंटर सीझनमध्ये वेदरचे जे मुख्य परिणाम करणारे घटक आहेत ते म्हणजे टेम्परेचर असतं, मिनिमम टेम्परेचर, आणि मिनिमम टेम्परेचर नंतर त्यामुळे ह्युमिडिटी कमी होते, कारण ह्युमिडिटी जितकं टेम्परेचर वाढेल त्याच्यावर अवलंबून असते, तर ह्युमिडिटी कमी झाल्यामुळे मग रोगराई अस्थमा येते होते, तर पिकावर कुठले रोग पडणार आहे. तर मी थोडक्यात माझं प्रेझेंटेशन सुरू करतो. 1 मिनिट. शेअर करतो. 1 मिनिट कुठे गेले ते? 1 मिनिट. शेअर करतोय मी. हा, स्क्रीन दिसतोय तुमचा, तुम्ही नेक्स्ट बटन दाबा, नेक्स्ट नेक्स्ट एरो। नाही मी शेअर. ओके ओके. काय झालं मला? मी या पॉइंटवर बोलतो. तर 1 मिनिट, स्लाइड येऊ द्या पहिले। स्लाइड मी स्लाइड टाकली आहे पण ती समव
एक मिनिट, मकरण गाईड नाही हा ते ठीक पहिल्या आहे स्लाइड ठीक वरती होते. आहे. हा एक मिनिट बघू. सध्या आता आय थिंक साईड तुम्हाला दिसायला लागली असेल ती. हा पहिली स्लाइड दिसते, जीवन प्रकाश कुलकर्णी 25 डिसेंबर ते अच्छा एक दिसा अच्छा आता पुढची तारखेला. घ्या. हा हा तर तिथून सुरुवात करतो मी. तर आता दोन आपण हा जो वेदर डेटा कशासाठी गोळा करतोय, तर मुख्य म्हणजे दोन विषय आहेत. एक तर क्लायमेट चेंजचा विषय सगळीकडे चर्चेला असतो. रबडे मला सांगा एक मिनिट राहिला असताना, मी मग कन्क्लूड करेन. तर सध्या कळीचा मुद्दा आहे म्हणजे सगळीकडे चर्चा आहे एक क्लायमेट चेंज, पण तो विषय फार मोठा आहे, तिथे मी जाणार नाही आहे. त्याचे वेगवेगळ्या कारणामुळे क्लायमेट चेंज होत आहे. आणि दुसरा म्हणजे आत्ताच पावसाळा संपलेला आहे, आणि पावसाळा संपला असल्यानंतर यावेळचा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडलेला आहे. आणि महाराष्ट्रातील आपण चार उपविभाग बघितले, तर आणि तसेच कर्नाटकातले बरेचसे उपविभाग बघितले, तर पाऊस कमी असल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती आहे. आणि त्याचा फटका सगळ्यांना बसणार आहे, म्हणजे शहरी लोकांना बसणार आहे. पाण्याचं ड्रिंकिंग वॉटर सोर्स कमी होणार आहे, पुरवठा कमी होणार आहे, तसंच पिकावर परिणाम होणार आहे शेतकऱ्यांसाठी. तर यासाठी हा दुष्काळ असा आहे की इतर जे नॅचरल हजार्ड असतात, म्हणजे सायक्लॉन म्हणा सुनामी म्हणा, त्यापेक्षा दुष्काळ वेगळा असतो. कारण दुष्काळ सुरुवात आणि एंड नसतो. दुष्काळ सुरू झाला की 2-2 वर्षे टिकतो. आणि एक कारण सांगितलं जातं की त्या क्लायमेट चेंज हा प्रकार आहे की जो त्यामुळं हा दुष्काळ. तर त्याचं प्रोजेक्शन आपण काय करू शकतो जास्तीत जास्त, की पुढील वर्षात पुण्यात की क्लायमेट चेंज झाल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो, यासाठी गणिती प्रारूपे आपल्याला सोडवायला लागतात. आणि गणिती प्रारूपे ही फार किचकट भाग असतात. आता थोडक्यात जर गणिती भाषेत बोलायचं तर नॉन लिनियर असतात ती, त्याला सहज सोल्युशन नसतात, ती कॉम्प्युटर सोडवावे लागतात. आणि त्यासाठी सुपर कॉम्प्युटर लागतात. तसाच एक सुपर कॉम्प्युटर IITM मध्ये आहे, आणि ते वापरून पुढील काळात कसे होऊ शकते, तर हे जे ही करू आहे मी दाखवतोय. कदाचित तुम्हाला दिसेल तर पृथ्वीचं तापमान वाढत चाललेलं आहे, आणि ते वाढायची वेगवेगळी कारणं आहेत. पृथ्वीचा जो ॲक्सिस आहे तो बदलतोय, त्याचं प्रिसेशन होतंय, ऑब्लिगेटी. नंतर पृथ्वी जी सूर्याभोवती फिरते ती सर्कलमध्ये नाही आहे, त्याला एलिप्समध्ये आहे. त्याची इसेंट्रिसिटी चेंज होते, या बऱ्याच गोष्टी होतात. त्यामुळं क्लायमेट चेंज होतंय, आणि त्याचा परिणाम संपूर्ण मानवजातीवर होणार आहे. आणि त्यातच पोल्युशन वाढत चाललेलं आहे. आपण झाडांची कत्तल करतोय, म्हणजे व्हेजिटेशन कव्हर करतोय, जास्तीत जास्त ट्रान्सपोर्ट पेट्रोलियम व्हेकल वापरतोय, त्यात नायट्रस ऑक्साईड कार्बन डायऑक्साईड असे वायू सोडले जातात. त्यामुळं हवेत कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, आणि त्यामुळे टेम्परेचर हे वाढत चाललेलं आहे. तर हा एक परिणाम असा आहे की जो एक दुष्काळ येतोय, त्या दुष्काळात परत हा एक ॲडिशनल इम्पॅक्ट भारतात होणार आहे. आता जर आपण पावसाळा बघितला तर पाऊस हा जून जुलै ऑगस्ट मध्ये 94% पडलाय, 100% न पडता. आणि त्यामुळं संपूर्ण भारतात 36 मेट्रोलॉजिकल विभाग केले जातात, त्यातल्या 7 विभागामध्ये पाऊस अगदी कमी झालेला आहे, आणि ते आपल्याकडेच आहेत. त्यामुळं ही परिस्थिती अजूनच सिव्हिअर व्हायची शक्यता आहे. हा एक ग्राफ दाखवतो की रेनफॉल कसा झालेला आहे. सुरुवातीला जून जुलैमध्ये पाऊस चांगला पडला, परंतु नंतर बघितलं तर ऑगस्ट पासून पाऊस कमी झालेला आहे, आणि त्याचाच इफेक्ट सगळा आपल्याला जाणवणार आहे. आता हे क्लायमेट मॉडेल मी जे म्हणलं, जी गणिती प्रारूपे तयार केली जातात, त्यामुळे एक
प्रोजेक्शन केलं जातं की 2030 मध्ये तापमान काय असेल, म्हणजे नजीकच्या 1-10 वर्षातलं, 2050, 2070. आणि महाराष्ट्राबद्दल मी आता बोलतोय, तर महाराष्ट्रातले 7 विभाग केले तर साधारण तापमान किती वाढणार आहे, पाऊस किती वाढणार आहे. तर पाऊस का वाढू शकतो, कारण तापमान वाढल्यामुळं हवेची आर्द्रता किंवा मॉइश्चर होल्डिंग कपॅसिटी वाढते आणि त्यामुळं पाऊस वाढणार. पण पाऊस वाढणार हे एक चांगलं लक्षण नाही आहे, कारण त्याचा प्रकार बदलणार आहे. पाऊस वाढला तरी हा जोराचा पाऊस पडणार आहे, त्यामुळे अतोनात नुकसान होणार आहे. तर ते असं वेगवेगळ्या अमरावती, औरंगाबाद, नाशिक, आता पुण्याबद्दल विचार केला तर साधारण आपल्याला तापमानामध्ये 2050 पर्यंत 2 डिग्रीचं वाढ होण्याची शक्यता आहे, आणि त्याच्या पुढे गेलं तर साधारण 3 डिग्री आणि पावसात 10% वाढ होण्याची शक्यता आहे. आता पावसात ही 10% वाढ म्हणजे चांगली गोष्ट नाही आहे, कारण का ती पाऊस मुसळधार पाऊस पडल्यामुळं आणि त्यामुळे जमिनीची धूप वाढणार आहे. हे मी डिटेल मध्ये जात नाही. अतिवृष्टी व्हायची शक्यता आहे आणि ती अतिवृष्टी साधारणपणे औरंगाबाद, नाशिक होण्याची जास्त शक्यता आहे. आता ह्याचा परिणाम डायरेक्ट शेतीवर होतो, काही पिकांचे वर खूप परिणाम होतो. 1 ते 4 संस वाढ झाल्यास पीक उत्पादनात लक्षणीय घट व्हायची आहे. भात शेतीबद्दल बोलले तर भात शेतीची घट होऊ शकते, 49% घट होऊ शकते. म्हणजे आपल्याला जरी तापमान 1 ते 4 डिग्री अंश ने वाढलं असं, म्हणजे 1 ते 4 म्हणजे फार काही असं खूप वाटतं असं नाहीये, परंतु ते शेतीच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. 50% आपलं भात शेतीवर कमी आहे, ज्वारीच्या उत्पादनात घट होणार आहे, सोयाबीनच्या उत्पादनात घट, कपाशीच्या उत्पादनात घट होणार आहे, असे खूप आहेत. सर आता आपण मला वाटतं हे प्रियम्बल झालंय, तुमच्या स्लाइड संपल्या की आपण आपल्या मूळ मुद्द्यांवरती येऊया. हा हे सांगतो ना, तर आपला जो पहिला मुद्दा आहे की जो डेटा अनालिसिस, म्हणजे त्या डेटाचा उपयोग आपण कसा करायचा, आपण त्यासाठी महत्वाचं काय आहे, तर गावोगावचा आपल्याला वेदर डेटा जरुरी आहे. आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले, गेले 2 वर्ष आपण बऱ्याच ठिकाणी हवामान केंद्र घेतलेली आहे आणि त्यापासून बऱ्यापैकी डेटा त्याप्रकारे माहिती संकलन केलेली आहे. तर त्याचा उपयोग कसा करायचा, तर आपल्या गावाचा जर पाऊस समजला, हवामान आर्द्रता समजली, तर आपण त्याचा मी आता जे पॉईंट सांगितले त्याप्रमाणे उपयोग करून घेता येईल. दुसरं म्हणजे काय की मुलांच्या जागृती करण्याचा आपला प्रयोग आहे. तर माझ्या दृष्टीने मुलांनी काही जो डेटा गोळा केला आहे त्याचं जे अनालिसिस आहे किंवा त्यातनं काय माहिती गोळा केली आहे, त्यासाठी आपण एक माझ्या कल्पना अशी आहे की 1 दिवसाचं मुलांचं कॉन्फरन्स घ्यावी आणि त्यासाठी लागणारी तयारी मी करून घेईन मुलांच्याकडून, आणि हा एक माझा मुद्दा आहे. नंतर आता इतर रोगसाव वाढू शकणार आहे, चिकनगुनिया म्हणा, आणि आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट येतोच आहे आणि त्यात हा हिवाळा आहे, त्यामुळं फारच त्यासाठी अनुकूल वातावरण होण्याची शक्यता आहे. तो त्या दृष्टीने सुद्धा एक फार महत्वाचा भाग आहे. आणि आपण जे आता ऑटोमॅटिक वेदर स्टेशन बसवलेले आहेत त्याचा उपयोग आपण कसा करायचा ते बघितलेलं आहे. धान्य उत्पादनात आता मी मगाशी म्हणलं की दुष्काळजन्य परिस्थिती आहे, आपलं टेक्नॉलॉजी वाढल्यामुळं धान्याचं उत्पादन वाढत चाललंय, पण मधनं जे हे आपल्याला डिप्स दिसतात कमी झालेले आहेत, ते सगळ्या दुष्काळामुळं किंवा कमी पावसामुळं त्या वाढीव टेक्नॉलॉजीमुळे वाढीव धान्य उत्पादनात खूप घट आलेली आहे. हे 1967 चा दुष्काळ आहे, 86-87 चा दुष्काळ आहे, त्यामुळं हा परिणाम सगळ्याच होणार आहे. आणि दुसरा म्हणजे ह्या काळात काय होणार आहे की गारा आणि विजेचा परिणाम, विजा पडून लोकांचा मृत्यू होणार आहे. तर या सगळ्या गोष्टीचा आपण, आपल्याकडे विजाची सुद्धा मेजरमेंट नाही, त्यासाठी मी एक सिम्पल इन्स्ट्रुमेंट केलं आहे की त्यांना विजांचा गारांचा आकारमान आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन समजू शकेल. तर ह्या काही गोष्टी आपण मुलांतर्फे करू शकतो, गावोगावी त्याची एक माहिती संकलन करू शकतो आणि त्याप्रमाणे मुलांचे काही प्रश्न असतील, शाळेचे काही प्रश्न असतील,
त्याच्यावर आपण विचार विनिमय करतो. आणि मला वाटतं 8-9 मिनिटं झालेली आहेत, मी इथे थांबतो आणि प्रश्न असतील तर मला प्रश्नाचे उत्तर द्यायला आवडेल. धन्यवाद. सर, आता तुम्ही आपण जे मुद्दे सकाळी डिस्कस केले आणि कालही केलेत की हा वेदर स्टेशन जे आपण उभं केलेलं आहे त्याचा जो आता डेटा कलेक्ट झालेला आहे, 2 वर्षाचा कालावधी झालेला आहे, तर त्याचं अनालिसिस कसं करायचं, ते विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं आणि विद्यार्थी हवामान दूत म्हणून कसं काम करतील याविषयीचं मार्गदर्शन करायचं आहे. आणि आता जे जॉईन झालेत सगळे ते वेदर मास्टर आहेत, म्हणजे हे वेदर मास्टर पुढे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत, हे सगळी अनालिसिस जे काय इनपुट लागेल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे ओके वेदर मास्टर देणार आहेत. तर ओके त्या ओके दृष्टिकोनातून तुम्ही थोडस त्यांना इंट्रोड्यूस करा की हा जो आता डेटा कलेक्ट झालेला आहे आपल्या सगळ्या वेदर पॅरामीटर्सचा, त्याचं अनालिसिस आणि त्याच्या अनालिसिस वरून अंदाज, हवामानाचा अंदाज हा कसा आपल्याला काढता येईल. कारण आता 2 वर्षाचा डेटा म्हणजे बऱ्यापैकी डेटा आहे आणि तो त्या क्लाउड वरून आणून त्याचे काही सॉफ्टवेअर किंवा काय कसं करता येईल हे जरा थोडंसं मार्गदर्शन करा. धन्यवाद. त्या मुद्द्यावर मी बोलतो, आपण वेगवेगळ्या स्टेप नेते पुढे जाऊ. डेटा 2 वर्षाचा आपला चांगला झालेला आहे, तो एकत्रित करू. त्या त्या शाळेने डेटा किंवा त्या वेदर स्टेशनचा डेटा आहे तो एकत्रितपणे एका ठिकाणी आपण स्टोअर करून बघू. पहिल्यांदा दिस इज स्टेप नंबर 1, डेटा कलेक्शन. आणि मग त्यात थोडं मला म्हणजे एक्सपर्ट बघतील, स्वामी स्व बघेन त्यात काही इरॅटिक व्हॅल्यूज आहेत का किंवा त्यात काही सायकल आहे का, हे म्हणजे सिम्पल अनालिसिस, मेन मोड, मीडियन, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, हे मुलांना समजेल अशा दृष्टीने त्याचं एक प्रिलिमिनरी अनालिसिस करू शकतो. ओके. आणि स्टेप नंबर 2 मध्ये आपण काय करतो, जरा रिगरस अनालिसिस करू, पुढल्या स्टेपला जाऊ की ज्यांना थोडंफार यात काम करायचं आहे. की आमचा उद्देश असा असेल की तो डेटा गोळा, ही फार मोठी मुवमेंट आपण करतोय तर इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर सुद्धा आपलं अनालिसिस म्हणा किंवा आपलं की आपण काम करतोय तिथे कुठेतरी नोंद व्हावी, या दृष्टीने पुढल्या स्टेपमध्ये जरा रिगरस अनालिसिस करू शकतो की पावसाळ्याचे प्रत्येक गावात पावसाचे दिवस किती आहेत, मिनिमम टेम्परेचर, मॅक्झिमम टेम्परेचर किती आहे, आणि त्याप्रमाणे करस्पॉन्डिंग शेतीवर होणारा त्या गावाचे शेती उत्पन्न कसं झालं, चेंज झालेलं आहे, त्याप्रमाणे आपण काम करू शकतो. आणि स्टेप 3 म्हणजे फोरकास्टिंग. फोरकास्टिंग करायला मॉडेल्स लागतात, ते वेगवेगळ्या मेथड्स आहेत, सांख्यिकी मेथड्स आहेत, नंतर गणिती मेथड्स आहेत. पण हा डेटा मूलभूत असा डेटा आहे की जिथं ज्या मॉडेलने आपल्याला किंवा ज्या गणिती प्रारूपाने फोरकास्ट दिलेला आहे आणि आपला जो काही डेटा आहे त्याचं आपण व्हॅलिडेशन करू शकतो, म्हणजे त्यांचा दिलेला अंदाज कितपत करेक्ट आहे हे सोडू शकतो. आता परिस्थिती अशी आहे की अंदाज सुद्धा जास्तीत जास्त तालुका लेवल पर्यंत करता येतो, त्याच्याखाली करता येत नाही. म्हणजे विलेज लेवलचा तालुका अजून कुठेही फोरकास्ट होत नाही आहे, जरी nullschool.org काही दिला असेल तर तितका अक्युरेट नसतो. म्हणजे IMD मी सध्याची हे सांगतोय, कॅपॅसिटी केपेबिलिटी सांगतोय, ते फोरकास्ट देतात ते ब्लॉक लेवल पर्यंत देतात, त्याच्या खाली देऊ शकत नाही आहेत. पण ऍटलीस्ट ब्लॉक लेवल पर्यंत आपण, पण त्यांच्याकडे व्हॅलिडेशनची अशी काही सिस्टीम नाही. तर आपला एक ॲडव्हान्टेज असा आहे की आपल्याकडं आपण वेदर स्टेशन बसवलेली आहे आणि ब्लॉक लेवलपर्यंत आपण फोरकास्ट आणि ॲक्च्युअल याचं व्हॅलिडेशन करू शकतो. आणि ती माहिती सगळ्यांना उपयोगी पडणार आहे, त्यांना जर मॉडेलमध्ये काही सुधारणा करायची असेल तर तेही करू शकतो. हे फार मोठं काम आपल्या सहकार्याने, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने होऊ शकणार आहे आणि त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा घेतली जाऊ शकेल. तर इतकं यात स्कोप आहे. तर या स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 फोरकास्टिंगच्या भानगडीत आपण पडू नये, कारण फोरकास्टिंग हा विषय पूर्णपणे वेगळा आहे आणि जागतिक तज्ज्ञ सुद्धा त्या वेदर फोरकास्टिंग ओव्हर ट्रॉपिकल रिजनमध्ये त्यांनी हात टेकलेले आहेत. होऊ शकत नाही, कारण त्या
खूप लिमिटेशन्स आहेत, मॅथमॅटिकल लिमिटेशन्स आहेत, गणित खूप डेटा लिमिटेशन्स आहेत, पण आपण व्हॅलिडेशन हा करू शकतो. आणि दुसरं म्हणजे काय की जो तिने दिलेला फोरकास्ट आहे हा कितपत खरा आहे खोटा आहे, कारण त्यातच अजून ज्या आय एम इंडिया मेट्रोलॉजी डिपार्टमेंटचे जे वेदर मॉडेल्स आहेत त्या मॉडेल्सच्या सुद्धा लिमिटेशन्स आहेत. तर ह्या स्टेप 3 पर्यंत आपण काम करू शकतो, आणि स्टेप 4 म्हणजे जी माहिती आपण गाव पातळीवर केली आहे, कारण हे आपण फार महत्वाचं काम करतोय, गाव पातळीवर हवामानाची माहिती संकलित करतोय आणि तिचा उपयोग आपण शेतीसाठी कसा करणार, हा 4 विभागात आपण हे काम करू शकतो. त्यासाठी मी छोटस एक डॉक्युमेंट तयार करू शकतो आणि ते येथे स्टेप 1 म्हणून ते सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करू शकतो आपल्या साईटवरनं, जे मुलांना समजेल आणि त्याप्रमाणे एक मार्गदर्शन गाईड तयार होईल. या वर्षीचा मुख्य मुद्दा आहे म्हणजे यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती आहे, सरकारने दुष्काळासाठी एक मॅन्युअल तयार केलेला आहे आणि आपण वर्तमानपत्रात असतो की ती केंद्राची टीम ही टीम एकाच ठिकाणी पाणी गळती निघून जाते. तर ती मेथड आहे, सॅम्पलिंग मेथड आहे की सगळ्या ठिकाणची काही करायची जरूर नसते, पण हे मीडियाला सुद्धा माहीत नसतं, मग मीडिया असं त्याच्यावर खूप टीका करतात. तर ह्या दृष्टीने सुद्धा ह्या दुष्काळासाठी सुद्धा काय करता येईल ह्या दृष्टीने मी एक डॉक्युमेंट तयार करून सगळ्यांच्याकडे सर्क्युलेट करतो. तर ह्या गोष्टी सर, महत्वाचा मुद्दा असा आहे की आता जो वेदर डेटा गोळा झालेला आहे आणि गोळा होतो आहे, तर त्याच अनालिसिस कसं करून या मुलांना वेदर मेसेंजर्स साठी तयार करता येईल? कारण आपल्याकडे आता 2 युजर आहेत, एक सुहास थावरे आहेत आणि पापडकर आहेत, आणि अर्थात सुधार्थ ते थावरे जे आहेत त्या तांबरनाथला आहेत, परंतु प्रेझेंट हे जे आहेत सोनी गावातनं जिथे वेदर स्टेशन बसवलंय आपण सांगली जवळ, तर ते पण या ठिकाणी आहेत आणि मेसेंजर आहेत. तर तुम्ही जर मार्गदर्शन असं करा की आता या डेटाचं अनालिसिस कसं करायचं आणि कशा प्रकारच्या नोंदी या वेदर मास्टर्सनी विद्यार्थ्यांना करायला सांगायच्या. ठीक आहे ठीक आहे, चांगला प्रश्न आहे. अच्छा रबडेजी, रबडे सर, रबडे सर, बोला बोला. हा तुम्हाला ऐकू येते ना? हो येते. हा नमस्कार सगळ्यांना, पहिले नमस्कार. माझी एक अशी सजेशन आहे की आपल्याकडे आपल्याकडे आता समजा 5-6 ठिकाणी आपण वेदर स्टेशन बसवले, राईट? बरोबर. आणि ते वेदर स्टेशन जे आहे ते साधारण 5 किलोमीटरच्या परिघामध्ये ते तुम्हाला त्याचे रीडिंग्स देऊ शकतं, बरोबर? हो बरोबर आहे. हा तर आता आपल्याला, आता तुम्ही जे सांगता की आयएमडी जे जे आहे ते ब्लॉक लेवल पर्यंत जातात, म्हणजे तालुका लेवल पर्यंत जातात, त्याच्या खाली जाऊ शकत नाही, ठीक आहे? आता आपले जे वेदर स्टेशन लावलेले आहे ते समजा जर 5 किलोमीटर परिघापर्यंत जात असतील, तर आपल्या समजा आता सोनी सारखं एक्झाम्पल घ्या, समजा तर सोनीच्या पासून एक जाऊन त्याला सांगलीचा जो वेदर स्टेशन आहे किंवा इकडं ह्या साईडला मिरज आहे किंवा असे जे त्यांचे 2 किंवा 3 आजूबाजू जे जे तालुके असतील, तर त्या तालुक्यांच्या वेदर स्टेशनचा जो रिपोर्ट आहे मंथली म्हणा किंवा क्वार्टरली म्हणा किंवा इव्हन फोर्टनाइटली, आणि आपला जो रिपोर्ट येतोय त्याच्या सिंक्रोनाइज करून आपल्याला लोकल काही प्रेडिक्शन देता येईल का? कारण नाहीतर काय होतं माहितीये का कुलकर्णी सर, हे सगळं फक्त मेटिक्युलस काम होतंय पण त्याला इंटरेस्ट येत नाही मुलांना पण आणि शाळेतल्या लोकांना पण. करेक्ट करेक्ट. म्हणजे थोडं डोंट टेक मी अदरवाईज, म्हणजे थोडं गाडोगाड सारखं म्हणजे. पण जर असं काही करू शकलो आपण, वेळ लागेल मला मान्य आहे, वेळ लागेल, पण जर असं काही करू शकलो तर तुम्हाला आपली जी मुलं आहेत ना, आणि कसं माहितीये का ही 8वी 9वीतली मुलं आहेत, 10वीतली मुलं आहेत, म्हणजे तुम्ही त्यांना ते लोक काय इंजिनियर किंवा टेक्नॉलॉजिस्ट किंवा सायंटिस्ट नाहीये, म्हणजे त्यांची जी कॅपेबिलिटी आहे ती आपल्याला डोक्यात ठेवून. बरं, दुसरं असं आहे की ही आपली गाण ही सगळी मुलं आहे की पुन्हा ठाण्यातली नाही आहेत, म्हणजे त्यांना तो एक्सपोजर नाहीये, त्यांच्या इव्हन शिक्षकांना पण तेवढा एक्सपोजर नाही. डोंट टेक मी रॉंग हा पाटील सर, मला सांगायचं. हा तर ते जोपर्यंत इंटरेस्टिंग होत नाही ना तोपर्यंत हे सगळ्या गोष्टीचा काहीही तसा उपयोग होणार नाही. म्हणजे आपलं इंटेन्शन चांगलं आहे, आपलं उपकरण चांगलं आहे, सगळं मान्य आहे मला,
पण जोपर्यंत त्याचा रिझल्ट येत नाही, आम्ही आमच्या इंडस्ट्रियल भाषेच्या सांगायला जोपर्यंत त्याचा रिझल्ट लॉजिकल दिसत नाही करेक्ट 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 तोपर्यंत काम झालं असं म्हणता येत नाही आपल्याला. करेक्ट करेक्ट म्हणजे मला हे मान्य आहे की लगेच तुम्ही उद्यापासून सांगू शकणार नाही, पण समजा आपण एक 6 महिन्याचा डाटा चेक केला आणि तो डाटा ज्याला आपण सुपर इम्पोज म्हणतो ना, सांगलीच्या आणि मिरजच्या डाट्यावर सुपर इम्पोज केला, आणि जर आपल्याला काही सांगू शकलो आपण की यार 6 महिन्याच्या डाटाप्रमाणे या वर्षी धरून चला डिसेंबरच्या लास्ट वीक मध्ये 18 डिग्री टेम्परेचर असेल, ठीक आहे, त्याची ह्युमिडिटी एवढी असेल, त्याच्यामुळे समजा धरून चला, आणि काहीतरी टँजिबल दिसलं पाहिजे. करेक्ट करेक्ट म्हणजे नुसतं असं पहिले लोक डाटा गोळा करतात, तुमच्याकडे पाठवतात, तुम्ही आणखी कोणाकडे तरी पाठवताय, मग आपण आणि कसं आहे की आपण जर त्यांना असं मीटिंग मध्ये सांगायला लागलो की हे काय खरं नाही, प्रेडिक्शन काय होऊ शकत नाही, देन हु विल बी इंटरेस्टेड इन पुटिंग द मनी अँड यु नो इक्विपमेंट. करेक्ट 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 गव्हर्नमेंटची गोष्ट वेगळी आहे साहेब, हां गव्हर्नमेंटची गोष्ट वेगळी आहे. उदे इफ समबडी आस्क यू ओके यू पुट युअर 1 लाख रुपीज अँड देन यू डोंट गेट एनी रिझल्ट, तर नो बडी विल पुट ना, हां बरोबर की नाही. बरोबर आहे. हा तर त्यांना ते टँजिबल दिसू शकलं पाहिजे करेक्ट आणि करेक्ट आपलं इक्विपमेंट पण बरोबर चाललं पाहिजे. म्हणजे आपण असं नुसतं म्हणजे म्हणा ना, आता आता मी शाळेच्या संदर्भात मी डायरेक्ट इन्वॉल्व असल्यामुळे मला माहिती आहे, करेक्ट पण करेक्ट आता आपले जे खोडदचे जे आहेत सर, त्यांनी पण सांगितलं की 2 वर्षानंतर त्यांना त्या डाट्याचं करायचं काय हेच माहित नाही आहे. अच्छा अच्छा आणि असं का होत आहे, कारण आपल्या आपण हे त्याचा जे लॉजिकल एंड आहे ना, डोंट गेट मी रॉंग, मी परत तुम्हाला नाही सांगतो, नाही नाही तुम्ही नाही हे हा तुम्ही आपण बरोबर जेव्हा बोलता. सॉरी बोला बोला. मी सुधीर हाँ हाँ बोलतोय. हा बोला पकड बोला. नाही नाही तर मला सांगायचं का माइक की हा थोडासा जो बोलू का मी? एक मिनिट माझा कम्प्लीट होऊ दे, हॅलो. मग तुम्ही बोला. हॅलो, आधी हाँ माझं बोला. पूर्ण होऊ दे मग मी बोला. प्रवासात आहे म्हणून सर. नाही नाही असू दे ना, तुम्ही माझं पहिलं होऊ दे पूर्ण, कारण हे जे आपण जेव्हा ठरवलं ना हे इक्विपमेंट लावायचं, त्याचा लॉजिकल नाही आपण काय ठरवला होता आणि आता आपण कुठे आहे बरोबर याच्यामध्ये गॅप पडत राहते सारखी सारखी. ऍट द करेक्ट सेम करेक्ट टाइम आपण जेव्हा मशीन लावलं तेव्हा आपल्या शाळेकडनं काय एक्सपेक्टेड होतं आणि आपण काय करतोय आणि त्यांना आपण करेक्ट कुठे इनपुट द्यायला पाहिजे, तिथं पण गॅप होतोय. बरोबर आणि आणि होतंय काय की गॅप असल्यामुळे प्रत्येक जण फक्त फ्रस्ट्रेट होतोय, म्हणजे एव्हरीबडी फील्स यार मी बरोबर आहे बाकीचे लोक बरोबर नाही. जर याच्यात आपला मार्ग काढायचा असेल तर वी ऑल शुड वर्क एज अ टीम, वी शुड डिफाइन द गोल्स बरोबर बरोबर बाय एंड ऑफ डिसेंबर व्हॉट इज गोइंग टू हॅपन, बाय एंड ऑफ जानेवारी व्हॉट विल बी हॅपनिंग, करेक्ट आणि त्याप्रमाणे मॉनिटरिंग पण व्हायला पाहिजे. बरोबर. डोंट टेक मी रॉंग, मला सांगायचा नाही उद्देश काय आहे, नाही तुम्ही बरोबर सांगताय. कारण हे जर आपण डिफाइन नाही केलं कोण काय काय बघेल हे जर झालं नाही तर होईल काय, परत सगळं विस्विशित होऊन जाईल. म्हणजे नुसतं इंटेन्शन चांगलं आहे, इक्विपमेंट चांगलं आहे, पण होत काहीच नाही आहे. करेक्ट करेक्ट बरं, माणसं लोकांची शिक्षण शाळेची तयारी आहे, मुलांची तयारी आहे, मुलं रिडिंग पण घेत आहेत, मग ते म्हणतील मी 3 महिने रिडिंग घेतलं, पुढे काय, पुढे काहीच नाही आहे, आणखी 3 महिने घ्या, मग ते आणखी 3 महिने घेतील, आता पुढे काय, पुढे नाही काहीच नाही नाही, असं नाही होऊन चालणार. नाही नाही बरोबर आहे. तर त्यावेळेच तुम्ही त्यांना, मी हे म्हणत नाही की अल निनोचा इफेक्ट काय येईल आणि इल निनो काय होईल, कॅनडामध्ये तुझं ते ग्लेशियर वितळले ते काय होईल, एवढा इफेक्ट आपल्याला कळणार नाही, त्याची गरज नाही. बरं पण आपलं सांगलीचं रिडिंग काय आहे, आपलं मिरजचं रिडिंग काय आहे, आणि आपल्या जे रिडिंगचा जो आपला सुपर इम्पोज जर केलं त्याच्यावर, तर त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी टँजिबल दिसू शकेल का? म्हणजे सांगलीला 18 टेम्परेचर असेल, मिरजला 19 असेल, तर माझ्याकडे माझ्या टेम्परेचर आणि ह्युमिडिटीच्या किंवा विंड डायरेक्शनच्या प्रमाणे माझ्याकडे ते 17 असेल, निदान मला स्वेटर घालून बाहेर पडलं पाहिजे, एवढं तरी नक्की सांगू शकतो, बरोबर बरोबर की नाही रबडे सर? तसंच तसंच माझ्या रब्बी पिकाच्या करता किंवा माझं आता धरून चला माझ्याकडे मी मळणी किंवा ते कापणी केल्या काय करतात, त्याचं पाखडतो, त्याला काय म्हणतो आपण, धान्य पाखडतो ना. हा तर त्यावेळेस माझे विंडची डायरेक्शन आणि विंडचा स्पीड हा जर मी मला जर तेवढं जरी कळलं तरी माझ्याकडे मी जेव्हा ते 4 मजूर बोलवेन ना, तर त्यांना सांगेन की तू पूर्वेकडे बघू नको पश्चिमेकडे बघ. करेक्ट. हॅलो, हा हाँ येतोय ऐकतोय. सर. हा तुम म्हणजे माझ्या लक्षात आलं ना मला मला नेमकं, आणि आणि याच्यात ब्लेम देण्याचा उपयोग नाही, पण आपण नेमकं कुठे कुठे नेमकं लॅग झालंय ते आपल्याला कळायला पाहिजे, बरोबर आणि आणि ते मान्य केलं पाहिजे की येस दिस इज व्हेअर वी आर लॅकिंग, कारण आपण प्रत्येकाला वाटतं की आपलं सगळं बरोबर आहे हाँ आणि
आणि ऍट द एंड ऑफ 2 इयर्स आपण असं म्हणू शकतो का नाही की ते आयएमडीचं पण बरोबर नसतं, बरोबर की नाही? बरोबर काहीतरी आयएमडीचं पण बरोबर रिडिंग नसतात, त्यामुळे ते काय खरं नाही असं म्हणलं तर चालणार नाही ना आपल्याला, बरोबर की नाही? करेक्ट करेक्ट. काय काय वाटतं तुम्हाला कुलकर्णी सर? मी ऐकले सगळे पॉइंट लिहून घेतले. पाकडकरांशी हा बोलतो पण दोन लोकांची उत्तर देतो. पाकडकर काहीशी हा बोल बोला सर. तर हा तर असं जर आपल्याला करता आलं तर देन इट विल बी मोर इंटरेस्टिंग, ठीक करेक्ट. आहे? हा थँक्यू, धन्यवाद. यांचा मुद्दा नोट करून ठेवा, चांगला महत्वाचा हो मुद्दा आहे कुलकर्णी सर. आणि सुधीर पाकडकरांना काहीतरी सांगायचं आहे, बोला सुधीरजी. एक मिनिट बोला पाकडकर. सुधीर फाकटकर तुम्हाला ऐकू येते का? हाँ सर, मला ऐकू येते आणि मी हाँ आता माझे मुद्दे मांडून घेतो. प्रवास हाँ राहते मान मी, त्यामुळे रेंज कमी जास्त येते. ठीक आहे ठीक आहे. हा जो हा धावरे सरांनी जे सांगितलं तेच मला पहिला मुद्दा आहे की आपण हे जे वेदर स्टेशन उभारतोय हा हाँ डेटा कोण वापरते, आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की या हाँ वेदर स्टेशनची जो परफॉर्मन्स आहे किंवा ऍक्टिवेशन आहे हाँ या संदर्भात आपल्याकडे मध्यवर्ती कोण काम बघतंय, ते जर कुणी म्हणजे नसेल किंवा आणखी काही सपोर्ट हवा असेल तर मग खोडद ग्रामीण विज्ञान केंद्र त्यासाठी काम करू शकतं. बरोबर धन्यवाद. व्हेरी गुड, आणि हा जो थँक्यू व्हेरी मच. हा आणि दुसरी गोष्ट, वेदर स्टेशनचे टेक्निकल डिटेल्स हे हाँ मला वाटतं जरा सगळीकडे यायला पाहिजेत, ज्याचा बरोबर आग्रह आम्ही सुरुवातीपासून धरत आहोत. तर त्यामुळे काय होईल की जे काही थोडे एक्सपर्ट लोक आहेत इलेक्ट्रॉनिक्सशी किंवा अन्य विषयांशी, त्यांना काही अडीअडचण आली तर ती सॉल्व्ह होईल. आता खोडद ग्रामीण विज्ञान केंद्राने उभारलेल्या हवामान केंद्राचा एक पहिला साधा असा प्रॉब्लेम असा आहे की तो जो डेटा आहे तो रात्रीच्या ऐकू येत वेळी नाही रे, या ऐकू येत हा नाही. तो डेटा अपलोड व्हायचं म्हणजे रेट कमी येतो रात्रीच्या वेळी. ते जिओचा हॅलो, नेटवर्कचा ऐकू येत प्रॉब्लेम आहे आहे. का? ऐकू येत नाही, ऐकू ऐकू येत येत आहे? नाही. हा तो जिओ काही वेळ नेटवर्क काही काही वेळेला आहे. हा मला वाटतं आता या येत आहे का संबंधात ऐकू येतो? राकेश बोलू शकतील असे मेजरमेंटचे. राकेशजी जरा काही बोलाल. हो सर नमस्ते. हो हा एकच मिनिट, मी रबडे बरोबर सरांच्या व्हॉट्सअपवरला आहे ना सगळे डिटेल्स लिहून पाठवलेत, आता त्यांना मी व्हॉट्सअप परत केलाय. मी प्रवासात आहे, रेंज येते जाते, नाही. त्यामुळे तुमचे सगळे तुम्ही तुमचे त्यावर सगळे आता मुद्दे विचार करा. ग्रुप वर टाकलेत. सगळे मुद्दे ग्रुप वर टाकलेले आहेत. अच्छा ठीक आहे ठीक आहे, कदाचित माझा संपर्क अधून मधून ब्रेक होईल, तेवढं तुम्ही समजावून घ्या फक्त. हा ठीक आहे. राकेश जरा याच्यावरती या विषयावर चालेल. बोला. हो. सर नमस्कार. बेसिक नमस्कार. आपली जी कन्सेप्ट आहे शाळा तिथे हवामान केंद्र, ओके, तर या संदर्भात जे काही आपल्याला डिटेल टेक्निकल आता सरांनी जे विचारलं की डिटेल टेक्निकल डिटेल्स, तर हे टेक्निकल डिटेल्सचं मी एक हे पत्रक तयार केलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण कुठले कोणते पॅरामीटर मेजर करतोय, काय करतोय, त्याच्यामध्ये डेटा लॉगर वापरला जातोय, ह्या सगळ्या गोष्टीचे डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. डेटा शीट दिसतंय का? हा दिसतंय दिसतोय दिसतोय. दिसतंय ना. हे मी सर्क्युलेट करतोय. ह्याच्यामध्ये टेक्निकल डिटेल्स आहेत. हा ओके, ओके, साधारण आपण असंच डेटा शीट अतुलजी तुम्ही पण करा ग्रुप मध्ये. नाही मी करतो आता तयार नाही. मी प्रवासात आहे. हा मी ठीक आहे त्याला ग्रुप वर शेअर करतो. काय प्रॉब्लेम? ओके चालेल चालेल. यामध्ये आपला जो काही उद्देश आहे म्हणजे मुलांनी हवामानाचा डेटा संकलित करायचा आणि ती माहिती समाजामध्ये सर्वांपर्यंत पोहोचवायची, हे सगळे डिटेल्स आपले दृष्टिकोन वगैरे हे सर्व दिलेले आहे. ओके, आणि आणखी डिटेल हे पाहिजे असेल टेक्निकल इन्फॉर्मेशन तर ती पण मी शेअर करतो लगेच. ओके, तुम्ही एक ग्रुप वरती PDF टाका त्याची किंवा काही हो एक हो ग्रुप वर टाका. नंतर येस. यांचा जो आणखीन सुधीरचा जो मुद्दा होता, हा सुधीर तो त्यांना जरा रिप्लाय द्या. हा जो डेटा अनालिसिस जे आहे, डेटा गोळा होतोय, हे हो भारतात कोण करतंय, कुठे होतंय, काय होतंय आणि आपण कसं करणार होत ते? आता जीवन प्रकाश कुलकर्णींनी सरांनी तर डिटेल त्याबद्दल सांगितलेलेच आहेत. थोडंसं मी सांगतो. ज्यावेळी आपण डेटा अनालिसिस करतो ना फोरकास्टिंग, या फोरकास्टिंगसाठी
ह्या 5 गोष्टींची आपल्याला माहिती लागते, म्हणजे सरफेस चार्ट्स, लोकल वेदर डेटा, म्हणजे लोकल वेदर डेटा आपण जो गॅदर करतोय तो, नंतर सॅटेलाइट इमेजेस लागतात, रडार इमेजेस लागतात, म्हणजे ह्या सगळ्यांचा आपण एकत्रित एक इफेक्ट, म्हणजे आता आपलं वेदर फोरकास्टिंग डेटा होतो, म्हणजे असं नाही की आपण आज वेदर स्टेशन लावलं आणि लगेच तो त्याचं आपल्याला फोरकास्टिंग द्यायला सुरुवात करेल. ओके, त्यासाठी आपल्याला काही रिग्रेशन अनालिसिस बरेच कुलकर्णी सर त्याबद्दल डिटेल सांगतील. मध्ये मध्ये हँग होत आहे, हँग होतो का? नाही नाही, माझ्याकडे व्यवस्थित येत आहे, माझ्याकडे व्यवस्थित येत आहे. तर तुमच्याकडे नेटवर्क बघा स्लो आहे का नेट? प्रवासात आहेत ना ते? नाही नाही, त्यांच्याकडे हँग होते, सुहासजींकडे हँग होते म्हणतात ते. हा गोएड गोएड राकेश. हा, तर वेदर फोरकास्टिंग साठी आपल्याला हे 5 पॅरामीटर्स गरजेचे असतात, की त्यामध्ये लोकल वेदर डेटा आपण घेतोच, पण फोरकास्टिंग साठी आपल्याला कमीत कमी, तसं बघायला गेलं तर भरपूर वर्षांचा डेटा लागतो, पण ठीक आहे, ऍटलीस्ट आपण नावकास्टिंग आणि शॉर्ट रेंज फोरकास्टिंग आपण ह्या सगळ्या गोष्टींचं, म्हणजे IMD सुद्धा आपल्याला काही वेबसाईट्स बघून आपल्याला हे फोरकास्टिंग करावं लागतं. हा, याचं सॉफ्टवेअर तुम्ही विकसित केलेलं आहे का? नाही, हे IMD च्या वेबसाईटवर ही इन्फॉर्मेशन असते. तर ज्यावेळी आपण आपला आपला वेदर डेटा प्लस सॅटेलाइट इमेजेस, रडार इमेजेस, हे सर्व आपल्याला बघून, म्हणजे कुलकर्णी सरांसारखे म्हणजे एक्सपर्ट आणि ते जनरेट करू शकतात, म्हणजे सरांना माहितीच आहे पूर्ण. ओके, नाही नाही, मग आता आपण जर करायचं असेल, या विद्यार्थ्यांना किंवा वेदर मास्टर्स आहेत यांनी जर करायचं असेल हे काम, तर कसं करता येईल आपल्याला, त्याच्याविषयी मार्गदर्शन करा. बेसिकली काय आपल्याला, म्हणजे याच्यामध्ये थोडासा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे ह्या टाईपच्या ह्या गोष्टींचा वापर करावा लागेल. जो फॉर एक्झाम्पल बॅरोमेट्रिक प्रेशर, आपण बॅरोमेट्रिक प्रेशर आपल्या याच्यामध्ये मेजर करतो, तर प्रेशर कमी झाल्यानंतर इफ इफ प्रेशर गोज बिलो 1000 HPa, ओके, देन इन दॅट केस देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ रेनफॉल. म्हणजे आपण म्हणतो ना कमी दाबाचा पट्टा तयार होतो, निर्माण झाला की रेनफॉल येऊ शकतो. तर प्रेशर आपण कंटिन्युअस मॉनिटर केलं पाहिजे. त्यानंतर ह्युमिडिटी वाढते, ज्यावेळी पाऊस रेनफॉल येतो त्यावेळी ह्युमिडिटी वाढत जाते, टेम्परेचर कमी होतं. ह्या सगळ्या गोष्टीचं आपण एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या थ्रू जर काही कोडिंग करता आलं तर ते करून आपण एक नावकास्टिंग तरी, म्हणजे आज प्रेशर कमी झालंय की आज प्रेशर एकदम खूपच कमी, म्हणजे 1000 पेक्षा खाली 995 वगैरे झालेलं आहे, तर आपण म्हणू शकतो की आज आहे, म्हणजे पॉसिबिलिटी आहे. तर आम्ही बरेचसे असे इव्हेंट कॅच केलेले आहेत की त्या त्या दिवशी रेनफॉल झालेला आहे. तुम्ही काही असं काही विकसित केलं का सॉफ्टवेअर किंवा काही पद्धत? तसं सॉफ्टवेअर म्हणजे आम्ही जे सॉफ्टवेअर एक वेब ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही लाईव्ह ग्राफ्स वगैरे बघत असतो. अच्छा, बरोबर. हा बरं, तुमचं एक ऍप्लिकेशन आहे, मग तेही आपण समजावून सांगू लोकांना. हा, ते पब्लिक युज साठी आहे का तुमचं प्रायव्हेट आहे? नाही, पण आपण ते आपण जिथे जिथे वेदर स्टेशन बसवू ना तिथे आपण विद्यार्थ्यांना आणि तिथे जे काही, मी अतुलजीला विचारू, आपला जो डेटा येतोय अतुलजी, हा आपल्याला असं काही फॉर्मॅट मध्ये आणता येईल का? अतुल कुलकर्णी, ऐकू येते? हॅलो, आपल्याला असा आपल्याकडे असा डेटा 2 वर्षाचा अवेलेबल आहे आणि सेपरेट प्रोग्राम तयार करून आपल्याला एक आपलं जे काही आपण ऍप डेव्हलप केलेलं आहे ऍपमध्ये आणू शकतो आपण, किंवा टू सम एक्सटेंट काही बुलेट पॉइंट जर आपल्याला ट्रिगर करायचे असतील किंवा आता प्रेशर कमी लागलं तर मे बी इट विल बी रेन, असं काहीतरी आपण त्याच्यामध्ये ऍपमध्ये डेव्हलप करून घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे आपण आता ऍप बनवलेलं आहे ते तुम्ही आपल्या ग्रुपवर टाका आणि ते पूर्ण आहे का काही पूर्ण राहिले अजून त्याच्यात? करेक्ट, म्हणजे काय होईल, जसं जसं थावरे साहेब म्हणत होते की काही बुलेट पॉइंट किंवा काही डेटाचा काही हे त्याच्यावर फ्लॅश होईल का, तर आपण जे ऍप डेव्हलप केलेलं आहे त्या ऍपवर आपण हे फ्लॅश देऊ शकतो. बरं, ठीक आहे, मग ते ग्रुपवर शेअर करा आणि ते आहे ते रिवाईज करावं लागेल, वर्जन 2 काढावं लागेल आणि त्या वर्जन 2 मध्ये आपण या गोष्टी हे करू शकतो.
समजा जर प्रकाश कुलकर्णी आपल्याला गाईड केलं की नाही बाबा समजा जर पाऊस पडणार असेल किंवा गारा पडणार असेल किंवा ह्युमिडिटी एकदम स्पेसिफिकली ड्रॉप होणार असेल असं जर काही त्या हे होत असेल तर तो फ्लॅश आपण आपल्या ऍप मध्ये करू शकतो. प्रोव्हाइडेड तो इनपुट कुठून तरी घ्यावा लागेल आपल्याला, ते आपण जीवन प्रकाश कुलकर्णींच्याशी डिस्कस करून आपण फायनल करून ते ऍप मध्ये इन्कॉर्पोरेट करू शकू आपण. ठीक आहे, पुढच्या मीटिंगला तुम्ही याचं सादरीकरण करा या याचं. ओके, आपली 8 स्टेशन आहेत अशी, त्यामुळे त्यांच्यासाठी ते उपयोगी पडणार आहे. आणि दोन जी बसले आहेत आता यांची असे मेजरमेंटची, त्याच्यासाठी त्यांचं जे ऍप आहे त्या लोकांना आपण या दोन ह्याच्याद्वारे शिकूया. कारण सगळ्यांच्या माहितीसाठी आपण दोन प्रकारची मशीन्स बसवलेली आहेत, एक यांनी अतुल कुलकर्णींनी डेव्हलप केलेले आहे आणि दुसरं आपल्या असे मेजरमेंटने डेव्हलप केलेलं आहे. ती दोनच आहेत त्या सांगायला लागेल. आणि ती दोन एकमेकांशी काही फारसा डायलॉग करू शकतील असं मला वाटत नाही, तेव्हा ती दोन वेगळी ऍप वापरायला लागतील या केस मध्ये. नाही नाही इवन 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 जर असे मेजरमेंटची सुद्धा जर जी मशीन्स आहेत ती आपण आपल्या ऍप मध्ये जर कॉन्फिगर केली तर आणि ते करू शकू असं मला वाटतंय. ते जर झालं आपली मशीन त्यांची मशीन दोन्ही मिळून आपलं एक जे काय आपल्याला हरकत नाही. तुम्ही काय पुढच्या वेळेस याचं सादरीकरण करा हे सगळं अभ्यास करून आपली डेट ठरेल तेव्हा, आणि मग ते कसं पुढे न्यायचं ते आपल्याला बघता येईल. ते आपला जो मुद्दा दोन होता महत्वाचा मुद्दा होता की मिळालेल्या डेटाचं अनालिसिस टू सर्टन एक्सटेंट आणि नॉट 100%, पण यातनं आपल्याला मिळू शकणार आहे हे एक चांगली गोष्ट आहे आणि चांगली बाब आहे या मुद्दे आपल्या आजच्या चर्चेमध्ये. आता आपल्याला हे जे विद्यार्थी आहेत यांना वेदर मेसेंजर तयार करण्याच्या दृष्टीने वेदर मास्टर्सनी हे आत्मसात केलं पाहिजे की ही जी आपली दोन ऍप्स आहेत त्याच्याद्वारे त्याचं जे काही अनालिसिस होईल ते त्यांनी शेअर करावं. कदाचित थोडंफार मर्यादित स्वरूपात असेल ते सध्या, परंतु ते मला वाटतं सफिशियंट आहे आपल्यासाठी. त्यामुळं आपण त्याचं नक्कीच विचार करू आणि दोघांची सादरीकरणं पुढच्या मिटिंगमध्ये आपण घेऊया 15-15 मिनिटाची या विषयावरती, आणि ताबडतोब ऍक्शन प्लॅन करून या विद्यार्थ्यांसाठी कुलकर्णी सर म्हणले त्याप्रमाणे आपण दोन ठिकाणी या ठिकाणी कार्यशाळा घेऊया. एक याला घेऊया GMRT सॉरी खोडदला आणि दुसरी सोनी गावात, या ठिकाणी आपण ही विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेऊया. प्रशांत सर आपल्याला मदत करतीलच कारण तिथले हवामान मास्टर जे आहेत ते प्रशांत सर आहेत, तर त्यांनीही थोडीशी जबाबदारी घ्यावी अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. प्रशांत सर तुमचं काय म्हणणं आहे या विषयावरती जरा बोललात तर बरोबर. सर सुहास सरांनी थोडस जे मगाशी विचारलं होतं की आपण हा जो डेटा आहे हा विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना कसा वापरता येईल, म्हणजे विद्यार्थी हा ह्या डेटाची माहिती करून त्यानंतर त्याच्यावर अनालिसिस करून की अल्टिमेटली काय शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना तिथल्या बेसिकली वेद त्या डेटाचं करायचं काय. तर ते जर का शेतकरी असतील मोस्ट ऑफ द आपण ग्रामीण भागात बसत आहे तर त्यांना कृषी सल्ला महत्वाचा. मी एक स्क्रीन शेअर केली आहे दिसते तुम्ही PDF फाईल किंवा असेल त्याची ग्रुपवर टाका. हो हो तर ते त्या स्क्रीन मध्ये ना की आता हा लेटेस्ट 23 डिसेंबरचाच माझी दर आठवड्याला आम्ही एक वेदर कृषी सल्ला हवामान वृत्तांत आणि कृषी सल्ला पब्लिश करत असतो. ओके त्यामध्ये आतापर्यंत मागील आठवड्यामध्ये काय हवामान होतं त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये टेंटेटिव्ह काय असणार आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला कृषी म्हणजे कृषी सल्ला आपण देतो काय शेतीची काय कामं करायची किंवा काय काळजी. हे तुम्ही आता या पुढचे अंक टाका आणि याचे काही मागचे अंक असतील तर ते या ग्रुपवरती टाका तुम्ही त्याची PDF किंवा काय. ते याचा फायदा म्हणजे इमिजिएट आपण बेनिफिट म्हणतो ना तर तो याचा होऊ शकतो. आता यामध्ये कृषीमध्ये दिलेला आहे की गहू रब्बी ज्वारी सूर्यफूल हरभरा पिकांना त्याच वाढीसाठी अवस्थेनुसार गरजेनुसार. अतिशय छान आहे इन्फॉर्मेशन, माझ्या मते आपल्याला हेच हवंय तर तुम्ही कृपया ते शेअर करा. आणि आपण आता इथून काय करू लोकेशन बेस्डही करू आपली वेगवेगळ्या ठिकाणी आहे लोकेशन बेस्ड पाहिजे सोनी आणि खोडत याच्यावरती आपण काही दिवस प्रयोग करू आणि मग ती इतर वेदर स्टेशन नाही आपण एक्सटेंड करूयात. मला वाटतं सुहास सर हा एक आपला मुद्दा जो डिस्कशन मध्ये होता तो याचं उत्तर मला वाटतं राकेशने दिलेलं आहे आपल्याला, ते आपल्याला नक्कीच वापरता येईल या ठिकाणी. आणि हे सुधीर ऐकत असेल तर जरा सुधीर तुमचे कॉमेंट द्या.
तो प्रवासात आहे सुधीर. हा प्रवास आहे, नेटवर्क जाते त्याचं. एनिवे तर मला वाटतं हे दोन मुद्दे तर आता आलेले आहेत, मी कुलकर्णी हे दोन सरांशी मुद्दे तर आलेले आहेत. आता 12:45 झालेले आहेत, सॉरी 11:45 झालेले आहेत. तर आपण 10 ते 15 मिनिट इंटरॅक्शन आणि याच्यावर करू आणि कन्क्लूड करून पुढच्या मीटिंग मध्ये ही दोन सादरीकरणं करूया. तोपर्यंत राकेश हे सगळे बुलेटिन्स आहेत ते शेअर करेल, ती कृपया सर्वांनी स्टडी करावीत आणि तुमच्या कॉमेंट्स पुढच्या मीटिंग मध्ये द्याव्यात किंवा ग्रुपवरती लेखी टाकाव्यात, म्हणजे त्याचा विचार आपल्याला करता येईल. आणि दोन गोष्टी तर नक्की झाल्या की जो डेटा आहे त्याचं अनालिसिस लोकेशन बेस्ड आपल्याला कसं करता येईल याविषयी आपल्याला राकेश नलावडे मार्गदर्शन करतील असे मेजरमेंटचे, आणि अतुल कुलकर्णी त्याविषयी आपल्याशी संवाद साधतील. तर मला वाटतं हे दोन महत्वाचे मुद्दे आपण या मीटिंगमध्ये मधनं बाहेर आलेले आहेत या इंटरॅक्शन मधनं, आणि जो आपला पर्पज होता मीटिंगचा तो मला वाटतं आपण पूर्ण कर पर्पज जो होता तो पूर्ण करण्याच्या मार्गावर आहोत. सुहासजी आपल्याला काय वाटतंय? मला एक 2 मिनिटं बोलायचं आहे. हा आता मग सुहासजी काय म्हणत असतील असतील तर, नाही तर मग तुम्ही बोला. हा सुहासजी बोला. त्यांचं होऊ दे. हा तुम्ही म्यूट आहात, म्यूट आहात सुहासजी, अनम्यूट करा आणि बोला. आपले दोन हॅलो. मुद्दे आता. हा बोला. हा मध्ये मध्ये माझं बरंच हे मिस झालेलं आहे, त्यामुळे मला काय लक्षात आलेलं नाही काय नेमकं बोलणं झालं. नाही काय झालंय की असे मेजरमेंटनी हे बुलेटिन तयार केलेली आहेत वेदर वेदरची, तर ती ते शेअर करतायत. आणि आता ही सगळी अशी बुलेटिन आपण लोकेशन बेस्ड करणार आहोत ज्याच्यामधलं हे सगळं हवामान दूत जे आहेत ते हवामान मास्टर हे शेतकऱ्यांना माहिती देऊ शकतील या बुलेटिनच्या द्वारे. आता आपल्याकडे असं करायला लागेल, पहिले दोन गोष्टी बघायला लागतील. पहिले एक म्हणजे इक्विपमेंट बरोबर चाललं पाहिजे. हो त्या संदर्भात त्याच्याकरता 5 मिनिटं मेंटेनन्स वरती बोलायला पाहिजे. हां काय काय ठिकाणी मेंटेनन्स वरती बोला आणि अतुलही त्यामध्ये काही पॉईंट टाकतील. ऐका ना ऐका दोस्तो, दुसरं माझं म्हणणं हे जे रिपोर्ट येत आहेत ते कुठले येत आहेत? पुण्याच्या येत आहेत, नागपूरच्या येत आहेत, मुंबईच्या येत आहेत, कुठले येत आहेत? वेगवेगळ्या लोकेशनचे आहेत सर. हे लोकेशन आपण बेसिकली आपली थीमच अशी आहे की लोकेशन स्पेसिफिक वेदर मॉनिटरिंग अँड जनरेटिंग दी. तुम्ही आता जे कृषी सल्ला सांगताय तो कुठल्या एरियात आहे, म्हणजे असं ते जे तुम्ही सांगताय म्हणजे मला विचारायचा उद्देश काय की हे डोंट गेट मी रॉंग, म्हणजे आपण काय म्हणतो का परत रिइन्व्हेंट व्हील करण्यापेक्षा जर समजा तुमचं पालघरला आहे तर पालघरचे जे दोन आजूबाजूचे तालुके आहेत त्याच्या डाटावर आपला हा डाटा जर सुपर इम्पोज केला, सुपर इम्पोज म्हणजे नुसतं जस्ट त्याला एक त्याचा एक आपण काय एक्सेल मध्ये तुम्ही तो डाटा जर सुपर इम्पोज केला ना तुम्हाला व्हेरिएशन डायरेक्ट दाखवू शकतो तो. हो दिसत ना, दिसत ना सर. जर व्हेरिएशन ऐका ना, जर व्हेरिएशन दिसलं ना आणि जर तुमच्याकडे 6 महिन्याचा डाटा तुम्ही जर तुम्ही बघितला तर तुम्हाला साधारण थोड्याफार काय म्हणजे 20-30% चुकेल पण 60-70% करेक्ट तुम्हाला प्रेडिक्शन दिसू शकेल. हो हो बरोबर तसं होणार आहे ना. आता हे लोकेशन हाय जे बुलेटिन आहे ना याचं लोकेशन राकेश काय आहे, कुठलंय लोकेशन? नाही हे लोकेशन स्पेसिफिक मी नंदुरबार साठी. आता मला तेच सांगत आहे की आता मी काल रात्री आलो मी नंदुरबारहून, ठीक आहे. हो हो काल रात्रीच आलो नंदुरबारहून म्हणजे थंडी म्हणा किंवा जे काय हा. तर पण आता आपलं जर सोनी असेल तर ते साऊथ महाराष्ट्र आहे बरोबर. हा आणि त्याच्यामध्ये जवळपास 600-700 किलोमीटरचं अंतर आहे. हो बरोबर आहे ना. बरोबर. मग आपण आपण परत रिइन्व्हेंट व्हील करण्यापेक्षा आपण डाटा देतानाच त्यांना सांगली मिरज आणि तुमचा 5 किलोमीटरचा परिसर. हो म्हणजे तुमचं आपलं इक्विपमेंट काय कव्हर करतं? 5 किलोमीटरचा परी ना. हो 15 किलोमीटरची रेडियस. हा तर मग रेडियस नसेल हो, व्यास असेल. व्यास बर व्यास धरा. हा तर एक बेसिकली तो काय ह्याबद्दल म्हणजे हे सांगतो की जो एरिया कव्हर असतो ना तो बेसिक इट इज डिपेंड ऑन ते ट्रॉपिकल तिथल्या कंडिशन, म्हणजे मध्ये डोंगर नसतील किंवा सलग. नाही दॅट इज ओके, दॅट इज अंडरस्टँडेबल. फक्त माझं म्हणणं काय की परत तुम्ही नंदुरबारचा द्यायचा त्यांना आणि मग ते परत नंदुरबारचा असा आहे मग सांगलीचा कसा आहे म्हणजे ते. हा म्हणजे ऑब्व्हियस डिफरन्स दिसायला लागेल की टेम्परेचर काल नंदुरबारला 22 डिग्री होतं आणि आज सांगलीला 17 आहे.
हो ते आपण त्या जो हवामानाचा आढावा सर बेसिकली आपण काय करतो, मी पुन्हा रिपीट करतो, मे बी मध्ये तुमचं थोडस मिस झालं होतं, माझं मध्ये कट झालं होतं ते. अच्छा ओके. तर मागील आठवड्यातील आपण जो सल्ला तयार करतो ना, मागील आठवड्यातील हवामानाचा आढावा, त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये साधारण काय असेल परिस्थिती, ओके, आणि बेस्ड ऑन दॅट आपण कृषी सल्ला तयार करतो की जो म्हणजे त्या भागातल्या शेतकऱ्यांनी काय शेतीची काय काळजी घ्यायची किंवा हा हा ओके गुड. असं एक थोडस म्हणजे सर याच्यामध्ये अक्युरेसी हा भाग थोडासा म्हणजे अक्युरेसी एवढी 100% मला पण काय माहिती का तुमचं नाव काय नाव आहे अक्षर ना अक्षर राकेश. सी अटेम्प्ट इज व्हेरी गुड एव्हरीथिंग इज गुड एक्सेप्ट आपल्याला जिथे जिथे आपल्याला गॅप्स आहेत ना हा त्या भरून काढून ते टँजिबल दिसलं पाहिजे असं करायचंय. दिसेल यांचे जे आता बुलेटिन आहे ना ते एका नंदुरबारची स्पेसिफिक आहे. उद्या आपण ते सोनी स्पेसिफिक करू ना सोनीचा डेटा घेऊन आलं का लक्षात सोनीचा सोनीचा आपल्याला ते हा नाही मला मान्य आहे ते पण हे माझं म्हणणं काय होतं हे ऑटोमॅटिक पॉपअप करू शकू का म्हणजे त्यांनी ते अजून एक समजा 6-8 महिने जातील पण समजा जर त्यांनी रिडिंग दिली आणि रिडिंग जर त्यांनी डाटा मध्ये दिली तर तुम्ही जेव्हा तुमचा जो ऍप ओपन करता जेव्हा तुम्ही हे ओपन करता ना काय म्हणतात वेदर स्टेशनचं ते हे तर तिथे तुम्हाला दाखवत लागेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स लागेल त्याला त्यात यातला आता तरी ह्युमन एलिमेंट आपल्याला मायनस करता येणार नाही. बरोबर इंटेलिजन्स करायचं म्हटलं तर ते खर्चिक आहे तर सध्या आपण ह्युमन फॅक्टर टाकूया त्याच्यामध्ये राकेश जे करतायत सध्या तसं आपण करूया सोनीच्या बाबतीत आणि 6-7 महिन्याच्या डेटा नंतर तुम्हाला वाटलं की युजफुल आहे तर मग आपण एआय वरती जाऊया. आणि पण फक्त एकच आहे की हे इंटरेस्टिंग व्हायला पाहिजे. आज होतंय काय डलनेस आलाय सगळीकडे नाही आता बघा ना हे काय होणार नाही याच्यामध्ये काय शक्य नाहीये सगळेजण कोणकोणच कोणी कोणाला काम रिस्पॉन्स देत नाहीये कोणी कोणामध्ये हे नाही होत असं होणार नाही असं होणार नाही याच्यात बाहेर यायला लागेल. सादरीकरण केलंय त्याच्यामध्ये क्लिअर कट एनकरेजिंगच आहे म्हणजे इंथुझियाझम वाढायला पाहिजे कारण सगळा डेटा त्यांनी दिलेला आहे नंदुरबारचा कसं आहे मी माझ्या नाही हे शाळेला पण थोडस शाळेला मी खरं प्रशांतजीनं त्याविषयी कॉमेंट मागितला होता. प्रशांतजी तुमचं काय कॉमेंट आहे याच्यावरती पण ते आहेत का आता मीटिंग मध्ये आहेत मीटिंग मध्ये आहेत ते मग त्यांना विचारा ना तुम्ही कारण कसं आहे हे जोपर्यंत विचारते मगाचपासून मी ते म्युट वरती का बोलत नाहीत माहित नाही राजाराम पाटील आहेत राजाराम पाटील जरा बोला ना या विषयावर पाटील सर बोलवा त्यांना बोलू दे कारण इंटरेस्टिंग व्हायला पाहिजे. राजाराम पाटील आहेत आता बोला राजाराम सर बोला तुमचं काय मत आहे याच्यावरती. हॅलो सर हॅलो बोला ऐकू येते बोला 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 हा सर चव्हाण सर नाही आहेत आता जॉईन. हॅलो मला मीटिंग अटेंड करायला सांगितले. हॅलो मी बोला 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 सुरुवातीपासून सगळं मी ऐकलेलं आहे बरोबर. हा तर आत्ता विषय तुम्ही मांडला होता सर की मेंटेनन्सच्या संदर्भात थोडीशी चर्चा व्हायला पाहिजे. आपला आता जो गॅप पडतोय आम्ही इथं डाटा कलेक्ट करतोय सेंड करतोय पण काही टेक्निकल इश्यूज आहेत त्या टेक्निकल इश्यूजमुळे थोडासा गॅप पडतोय. तर ते अतुलजी बोलतील मेंटेनन्स विषयी. अतुल तुम्ही आहात का मेंटेनन्स विषयी बोलताय का जरा थोडं यांचं उत्तर द्या. मेंटेनन्स मध्ये बेसिकली काय आपल्याला एक तर पॉवर चेक करायला पाहिजे वेदर स्टेशनची. हॅलो सर हा बरोबर बॅटरी बॅटरीचा काही प्रॉब्लेम नाही बॅटरी ओके आहे. हा वेदर स्टेशन पॉवर आहे का पॉवर मिळते का वेदर स्टेशनला पॉवर मिळते फक्त काय झालंय ठराविक आपले जे पॅरामीटर्स आहेत त्यामध्ये ठराविक 2-3 पॅरामीटर्स दाखवत आहे बाकीचे टेम्परेचर ह्युमिडिटी हे मेन जे पॅरामीटर्स आहेत ते दिसत नाही ते मायनस मध्ये टेम्परेचर दाखवायला अतुल कुलकर्णी तुम्ही आहात का ते ट्रॅव्हल मध्ये अतुल कुलकर्णी नाही आहेत बेसिकली मग त्यासाठी बॉलपार्क मी थोडस सांगतो प्रेझेंटेशन दिसतंय का माझं. हो दिसत हा तर हे बेसिकली जे आपण सेन्सर्स वगैरे लावलेले असतात ना हा टेम्परेचर ह्युमिडिटी सेन्सर आहे विंड स्पीड सेन्सर आहे विंड डायरेक्शन सेन्सर आहे
रेनफॉल आहे, तर ह्या सेन्सरचं आउटपुट आपल्याला चेक करावं लागेल की सेन्सरचं आउटपुट करेक्ट येत आहे का, किंवा म्हणजे तिथं एखादं मल्टीमीटरने आपण तिथे काही काही चेक पॉईंट असतात की व्होल्टेजेस वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला चेक करावं. तुम्ही ज्यावेळी जर का काही प्रॉब्लेम आला ना तर तिथून व्हिडिओ कॉल करून आम्हाला दाखवू शकता. किंवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये आपण जे सिम टाकतो ना, तर त्या सिमचं रिचार्ज आपल्याला वेळच्यावेळी करणं गरजेचं आहे. नाही, सिम रिचार्ज परवा 1-2 महिन्यापूर्वीच केलंय, एक वर्षाचं मारलं, त्यामुळे त्याचा काही अडचण नाही आहे. आपलं स्टेशन कुठे आहे? सोनी मिरज तालुका, सांगली जिल्हा. ओके ओके ओके, बर बर बर, ठीक आहे. ते अतुल सरांनी ते हे केलेले, इन्स्टॉल केलेले आहेत. मे बी ते थोडं सांगतील, आता ते कनेक्टेड नाही आहेत. अतुल सर चेक करतील. ठीक आहे सर, ठीक आहे बाबा. मंडळी, आता आपण बऱ्यापैकी चर्चा झालेली आहे. एवढे मला बोलायचं 2 मिनिट. हा थांबा, बोला बोला. बोलू का? हा बोला ना. तर पहिल्यांदा आता बरेच पॉइंट आजच्या ह्याच्यात मांडले लोकांनी, पकडकरनी मांडले, राकेशनी मांडले आणि प्रशांत सरांनी मांडले. तर मला राकेशला एक विचारायचं आहे, तुमच्या ह्याच्यात कृषी सल्ला तुम्ही देता, ते रामचंद्र साबळे तयार करतात, तर त्यांचा आणि मग आपण जर करायचं झालं तर मग ते एक तर कॉपीराईटचा प्रॉब्लेम येईल आणि ते अॅग्रोवनला देत असतात. नाही सर, तो काय प्रॉब्लेम नाही, कारण साबळे सर ज्यावेळी सल्ला तयार करतात ना, त्यावेळी तो पहिल्यांदा आपल्याला पाठवतात आणि तो ऑफिशियली आपण ते आमचे आपले कन्सल्टंट आहेत. यामध्ये सर बेसिकली काय जे फोरकास्टिंग करायचं ना, यामध्ये मला तुमची तुमची मदत लागेल. त्यामध्ये मी येणारच आहे, ते फोरकास्टिंग आहे. पहिला आता टेक्निकल डिटेल्स तर तुम्ही दिलेले आहेत, ते पकडकरने मुद्दा उपस्थित केला, तर तुम्ही सगळे टेक्निकल डिटेल्स दिलेले आहेत. प्रश्न नाही, तर आपण प्रत्येक सेन्सरच्या अॅक्युरेसीज वगैरे पण सर मेन्शन केलेले आहेत आपण इकडे. नाही, त्याचे सगळं तुम्ही केलेलं आहे. आणि मेंटेनन्सचा भाग आता काही मी बोलत नाहीये, तो टेक्निकल मुद्दा खूप झालेला आहे. आणि कृषी सल्ला तर आपण कृषी विज्ञान केंद्र देत असतो आणि आपण देत असतो, तर त्याचं काही कम्प्लेन करायचं आहे. आणि थावरे सरांनी एक मुद्दा मांडला की हे जे वेदर स्टेशन आपण घेतलेलं आहे, तो वेदर डेटा 5 किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातला देत असतो. आणि कम्पॅरिझन करण्यासाठी आपण सांगलीचं उदाहरण त्यांनी सांगितलं, सांगली मिरजला सुद्धा IMD डेटा आहे. प्रश्न आहे की IMD डेटा इतका फ्रीली अवेलेबल होत नाही, काय त्याला चार्जेस भरावे लागतात. तर आपण तो मुद्दा सोडून देऊ, आपण 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 जे करतोय ते चांगलं करतोय. आणि फोरकास्टिंग म्हणाल तर फोरकास्टिंग हा विषय असा आहे की थोडा गहन आहे. आपल्याला असं वाटतं की IMD आज 125 वर्षापेक्षा जुनी आहे, पण ते सुद्धा फोरकास्टिंग. सर तुम्ही हा मुद्दा जो आहे ना, राकेशशी सेपरेट बोला. नाही नाही, ह्याच्यात आला. नाही नाही, सरांना बोल, म्हणजे सर इथं बोलले तर जास्त सर्वांना क्लिअर होईल. बर, म्हणजे नाही नाही, लॉजिकल एंड बनवून द्यायचं आहे आपल्याला सगळं ते. आणि फोरकास्ट पाहिजे तर न्यू टेक्निक्स मध्ये आपण AIM किंवा मशीन लर्निंग वापरू शकतो ते, पण त्याच्या काही लिमिटेशन आहेत. नाही, मला राकेशशी फक्त बोलायचं की कृषी सल्ला तर तुमच्या ह्याच्यात नाही येत असतो, साबळे सर देत असतात. तर डुप्लिकेट सर आपण आपल्याला वापरायला काहीच प्रॉब्लेम नाही सर. साबळे सर आपल्याला म्हणजे कॉपीराईटचा काही इश्यू नाही, कुलकर्णी सर कॉपीराईटचा इश्यू नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बर. कारण ते ज्यावेळी सल्ला तयार करतात ना, त्यावेळेला ते पहिल्यांदा आपल्याला पाठव, कारण त्यांचं जे काही हे पेटंट केलेलं आहे ना, तर ते आम्ही आशयनी ते हे केलेलं आहे, घेतलेले आहे ते आपण. ऑफिशियली आपल्याकडे त्याचे डॉक्युमेंट सगळे आहेत. येस येस येस. तुमचा मुद्दा अजून कळला नाही कुलकर्णी सर. नाही नाही, मी सांगतो ना माझा मुद्दा काय काय, पण ते अॅग्रोवनला पाठवतात, त्या अॅग्रोवनचा काही प्रॉब्लेम पुढे येऊ नये. बाकी त्यांचं करणं चांगली गोष्ट आहे ती. आणि दुसरा सगळ्यांचा मुद्दा एक आहे की या डेटाचा युज काय करायचा हे लोकांना अजून समजत नाही. तर त्यासाठी मी एक असा हे म्हणतो की एका स्टेशनचा डेटा माझ्याकडे पाठवून द्या,
मी ते अनालिसिस करतो आणि एक ती मेथडॉलॉजी तुम्हाला समजून सांगतो कशी करायचंय किंवा काय नाही. आणि त्यावेळेला राकेश आपला बोर्डचा डेटा जो कलेक्ट झालाय तो त्यांना पाठवा. हो हो नाही एवढं सोपं नाही ते, एवढं पटापट शिकणार नाही, शिकता येणार नाही लोकांना. यू हॅव टू गिव्ह सम टाइम ना. नाही नाही मी एक मॉडेल अनालिसिस करून ठेवतो आणि मुलांची कॉन्फिडन्स घेऊन त्यांना समजून सांगतो काय करता येईल. नाही सिम्पल वेनेच जायचंय, एकदम मॉडेलिंग मध्ये फोरकास्टिंग मध्ये फास्ट जायचं नाही, स्टेप बाय स्टेप सांगितलं तसं जायचंय. तर मला चाबळे जे आहेत ना ते चाबळ्यांचा सल्ला आपण मानूया, ते शेती तज्ञ आहेत चाबळे आणि असे मेजरमेंटनी बरोबर ऍक्शन घेतलेली आहे त्यांना. त्यांनी ऑलरेडी पेटंटचे काय मानधन आहे ते दिलेलं आहे त्यांना, त्यामुळे आपल्याला तो डेटा मिळणार आहे सगळा, तो आपण सगळीकडे वापरू शकतो. नाही नाही आमचा डेटा नाही, आपलाच डेटा जो सोनीगावचा आहे तो वापरू. सोनीगावचा डेटा आणि सांगलीचा किंवा मिरजचा डाटा ह्याच्या कम्पॅरिझन करायचा. सांगलीचा डेटा आपण वापरूया, सोनीचा डेटा वापरूया आपण. नाही माझं पूर्व उदय, माझं पूर्व उदय सांगली मिरजचा जर आयएमडीचा डेटा असेल तर तो आपल्याला विकत घ्यावा लागेल, तो मिळण्याचा अवघड आहे. परंतु आपला जो डेटा आहे सोनीचा आणि ह्याचा फोडतचा, त्या दोन आपल्याकडे सांगलीचा पण डेटा आहे, सांगलीच्या कृषी विद्या कॉलेजमध्ये पण आपलं मशीन बसलंय, तिथलाही डेटा मिळेल आपल्याला. बरोबर आहे, विलिंग्डन कॉलेजमध्ये बसलेला आहे मी होतो तिथं. तर मी काय म्हणतो की एक डेटा सेट मला द्या, मी अनालिसिस करतो आणि जर टेक्निक लेटेस्ट टेक्निक म्हणजे एआय मध्ये मी काम केलेलं आहे, मशीन लर्निंग मला माहिती आहे, तर तो मशीन लर्निंग आणि एआय सो वापरून काय फोरकास्टिंग करता येईल का ते बघेन, लिमिटेशन काय आहेत. तर मॉडेल अनालिसिस करून मी पाठवतो तुम्हाला. आणि किती दिवसाचा डाटा पाहिजे, किती दिवसाचा डाटा पाहिजे? एक सीझनचा, एक संपूर्ण वर्षाचा डेटा मला पाहिजे ते पूर्णपणे. आता आपल्याकडे शाळेमध्ये प्रॉब्लेम काय झालाय, मशीन लावून वर्ष सव्वा वर्ष दीड वर्ष झालं जवळजवळ, ठीक आहे पण कंटिन्युअस, त्यामुळे कंटिन्युअस मशीन चाललंय नाही चाललंय. इथे अतुल कुलकर्णी आपल्याला मदत करू शकतील का, त्यांच्याकडे जेवढा आलाय डाटा. ठीक आहे त्यांच्याकडून घेईन, पुण्यातल्या पुण्यात जाऊन त्यांच्याकडून कलेक्ट करून घेईन. हा कारण काहीतरी याला म्हणजे वी कॅनॉट वेट फॉर अनदर इयर टू ओके नाव यू गेट द डाटा फॉर अ इयर असं करायला. जो डेटा मिळालाय त्याच्यावर काय करता येईल बघूया. हा माझं कम्प्लीट होऊ द्या ना काय. तर जो डेटा आहे कुणाकडे असेल, अतुलकडे असेल किंवा आशयकडे असेल, मी जाऊन तिथे कलेक्ट करतो पहिली गोष्ट, म्हणजे स्टेप नंबर वन. स्टेप नंबर टू एक मॉडेल अनालिसिस करून देतो त्यांना की या प्रकारे तुम्ही अनालिसिस करा तुमच्या शाळेचा, जर तुमच्याकडे डेटा असेल त्यातला आपल्याला एक्स्ट्रीम व्हॅल्यूज एरर बार सगळ्या काढाव्या लागतील, कारण तो डेटा सगळा क्लीन करावा लागेल. त्यात जसं मशीन बंद असेल, काही व्हॅल्यूज अशा असेल की त्या पॉसिबल नाही, त्या सगळ्या काढाव्या लागतील, तर क्लीन करावं लागेल. त्या सगळ्या क्लीन करीन करीन मी आणि डेटा तो वापरण्यासाठी योग्य करेन आणि त्याचं एक मॉडेल अनालिसिस करून देईन. सिम्पल अनालिसिस की जे मुलांना करता येईल, मुलांना सुद्धा त्याचा फायदा होईल या दृष्टीने. आणि नंतर जर स्टेप नंबर टू मग अडव्हान्स टेक्निक मशीन लर्निंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हेच वापरावं लागेल, कारण मॉडेल तर वापरता येणार नाहीये. मॉडेल जर वापरता येणं सोपं असतं तर आयएमडीने केव्हाच केलं असतं. ठीक आहे, नोटेड. बर मंडळी, आता 11 वाजलेत, आपली 1 तासाची मीटिंग संपत आलेली आहे आणि मी ती आता कन्क्लूड करतो. आजच्या मीटिंग मध्ये इंटरॅक्शन खूप छान झाल्या ठरल्याप्रमाणे, आणि महत्वाची मुद्दा जो आहे की या विद्यार्थ्यांना जो डेटा आता मिळतोय त्याचं अनालिसिस ऑलरेडी असे मेजरमेंट करतायत. एका लोकेशनचा डेटा कुलकर्णी सरांना दिला जाईल आणि त्याचं ते अनालिसिस करतील आणि मुलांना कसं शिकवायचं याविषयी एक सादरीकरण करतील. आणि आपण दोन ठिकाणी त्याचं सादरीकरण करू, एक सोनीला करू आणि दुसरं जे आहे ते खोडदला करू. तर हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे जे बुलेटिन सध्या पब्लिश केलं जातं असे मेजरमेंट तर्फे, ते शेतीतज्ञ साबळे आहेत त्यांच्या मदतीने केलं जातं, त्यामुळे बऱ्यापैकी चांगला आणि जवळपास अक्युरेट अंदाज मिळू शकतो. तर तो अंदाज आपण आता सोनी बेस आणि खोडद बेस असं एक 6 महिन्याचा ठेवूया, दर महिन्याला बुलेटिन काढून, आणि त्याचा काय आणि कितपत वापर होतो, मुलं हवामान दूत म्हणून कसं काम करतात, किती शेतकऱ्यापर्यंत हा डेटा पोहोचतो याची माहिती आपण ठेवूया, आणि 6 महिन्यानंतर पुन्हा एकदा त्याचा ऊहापोह करूया. आता आपण दुसरी पुढची मीटिंग जी आहे ती अजून एक 15 दिवसांनी ठेवूया, आणि दोन सादरीकरण होतील त्या मीटिंगमध्ये. एक हा करेल सादरीकरण राकेश आणि दुसरा अतुल कुलकर्णी करतील.
आणि हा जो काही बुलेटिन काढले जातं त्याविषयी मार्गदर्शन केलं जाईल. नंतर या दोन्ही वेदर स्टेशनचा मेंटेनन्स कसा करायचा, काय काय प्रिकॉशन घ्यायच्या हवामान मास्टरनी, याविषयी मार्गदर्शन केलं जाईल. म्हणजे मिनिमम कॉल करावा लागतो यांना मॅन्युफॅक्चरर्सना, हे बघतो हे आपण बघूया. आणि यातनं शिकून ऍटलिस्ट आपल्या वेदर स्टेशनचा थोडाफार जो छोटा मेंटेनन्स आहे तो आपण करूया. तर मी हे कन्क्लूड करतो आजची मीटिंग, आणि आपण 15 दिवसांनी भेटूया आजपासनं, आणि पुढच्या पुढच्या याची कार्यवाही करूया. याचे मिनिट्स ऑफ द मीटिंग आणि रेकॉर्डिंग उद्या सगळ्यांना मिळेल. धन्यवाद सगळ्यांनी आल्याबद्दल, आणि आपण 15 दिवसांनी भेटू. बाय 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 बाय. ओके थँक्यू.